जिंदाबाद 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 रामदास अटवाले जिंदाबाद अलीगढ़ का वार पाए रामदास अटवाले जिंदाबाद विजय हो सैनी अटवाले साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं रिपब्लिकन बहुजन आघाड़ी विद्यार्थी परिषद आघाड़ी यांच्या वतीने या ठिकाणी एक भव्य आंदोलन आम्ही निदर्शने विद्यापीठाच्या समोर करत आहोत आणि या विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत जे मॅनेजमेंट आहे या मॅनेजमेंटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अपमान केलेला आहे त्यांचे फोटो कचऱ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्याबद्दल या संपूर्ण समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे तीव्र भावना आहेत आणि या ठिकाणी या विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत जे व्यवस्थापन आहे आणि प्रमुख मध्ये विनोद पाटील आणि सुहास पेडणेकर ही लोक आपल्या डोक्यामध्ये जातीवाद ठेवून काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना काही मागासवर्गीय प्राचार्यांना हे त्रास देण्याचं काम करतायत 15/10/2002 रोजी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्यांना ते अप्रूव्हल देतायत आणि लगेच 8 दिवसांनी ते रद्द करतायत याचं कारण असं आहे की हे कुठेतरी जातीवाद त्यांना डोक्यामध्ये असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची जी पीपल एज्युकेशन सोसायटी आहे ही सोसायटी बंद पडली पाहिजे विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित झाला पाहिजे असं त्यांचं षडयंत्र आहे आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारमधले जे काही मंत्री आहेत उदय सामंत यांनी सुद्धा यांच्यावर दबाव आणलेला आहे असं आम्हाला कळालं आहे परंतु रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामधलं सरकार आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आंदोलन करतोय आणि विशेष करून सिद्धार्थ कॉलेजची जे मोडकळी झालेला जो प्रकरण होतं त्या प्रश्नामध्ये कुणीही लक्ष घातलेलं नाही जे आता दावा करतायत की आम्ही असे आहोत आम्ही तसे आहोत आणि ते दुसऱ्यांना सांगताय की ते तुम्ही मारेकरी आहेत परंतु आम्ही मारेकरी नाहीत साहेब आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे आणि पीपल एज्युकेशन सोसायटी आणि त्यांच्या समाजाचे आम्ही मारेकरी आहोत आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं कॉलेज हे चांगलं व्हावं एक सुसज्जक कॉलेज चांगलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या कॉलेजमध्ये जर राजकारण होत असेल तर याच्या पलीकडे दुर्दैव नाही मी एक समाजाचा छोटासा एक अनुयायी आहे कार्यकर्ता आहे अक्षरशः मला खूप वाईट वाटतंय की हे शासन आपल्या कॉलेजची डागडुगी करायचा प्रयत्न करतोय पण आपल्याच समाजाची लोक आपले नेते स्वतःला समजतात अशीच लोक त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करतायत म्हणजे ते दुर्दैव आहे आणि हे असं काही होऊ नये बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश आहे शिका संघटित्व आणि संघर्ष करा याला आपण खीळ घालू नये आणि विद्यापीठाने जर यापुढे त्वरित निर्णय नाही बदलले तर विद्यापीठाच्या कुलगुरूला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही.